का होता है पेपर फुटी, क्या यही है मोदी की गारंटी? राज्य सरकार ने काय दिवे लावले अशा घोषणा देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानमंडळाच्या पायऱ्यावर निदर्शने केली. काय दिवे लावले? पेपर फुटी झाली. काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली. काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली. काय दिवे लावले? ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे, बरं, पेपर फुटी करणारे लोक ही तेज आहे, याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही. उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी करणाऱ्याला संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली. अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या, प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही. चार चारदा, पाच पाचदा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत, परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या, फक्त जाहिराती निघालेल्या आहे, पद भरती झालेले नाही. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने 9 एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या, या मागे घेण्याची घोषणा केली, परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर, त्याचे GR आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारांना खाजगीकरण, खाजगी नोकऱ्यांना, खाजगी लोकांना नोकरी दिली जाते. याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं, कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारनं केलं आहे. थोडक्यात मराठा आरक्षण असेल, बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे, याला कारण बेरोजगारी आहे. आणि ही बेरोजगारी हटवण्याच्या ऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं, तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे, पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे, शेतकऱ्यावर अन्याय, द्राक्ष बागांवर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे, कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे. आणि म्हणून याच्याविषयी हा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नसेल तर पकोडे तळा, अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. आणि म्हणून या बेरोजगाराच्या तरुणांची सुद्धा त्यांनी थट्टा केली होती. आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या इथं पकोडे टळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे.